आता आपण थर्माकोल या मानवनिर्मित पदार्थाविषयी बघूया. तुमच्या घरी नवीन टीव्ही किंवा फ्रीज एका खोक्यामध्ये पॅक झालेली असते. तो खोका आपण जर उघडून पाहिला तर आपल्याला काय दिसते, तर त्या खोक्याच्या आतमध्ये सुद्धा एक आवरण असते. ते पांढऱ्या रंगाचे आवरण असते, त्यालाच आपण थर्माकोल असे म्हणतो. थर्माकोलचा एक गुणधर्म आहे, म्हणजेच थर्माकोल हा धक्का शोषक आहे. थर्माकोल हा धक्का शोषक असल्यामुळे ज्या नाजूक वस्तू असतात त्यांच्या आवरणासाठी थर्माकोलचा उपयोग होतो. थर्माकोल हे पॉलिस्टायरीन या संक्लिष्ट पदार्थापासून बनलेले असते. 100 डिग्री तापमानावर पॉलिस्टायरीन हे द्रवरूपात जाते आणि त्याला जसजसे आपण थंडे करू तसतसे ते स्थायू रूपात येते व त्याला हवा तसा आकार देता येतो. पॉलिस्टायरीनला हवा तसा आकार दिला की थर्माकोलचे वेगवेगळे पदार्थ तयार होतात. आता आपण थर्माकोलचा मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी बघूयात. तर थर्माकोल हे पॉलिस्टायरीन पासून तयार होत असते हे आपण पाहिले आहे. स्टायरीन हा जो पदार्थ आहे त्या स्टायरीनमध्ये कर्करोगाचे घटक आढळतात. जे मनुष्य किंवा जे थर्माकोलच्या कारखान्यामध्ये काम करणारे कामगार असतात ते सतत थर्माकोलच्या संपर्कात येत असतात, त्यामुळे त्या लोकांना रक्ताचा कर्करोग म्हणजेच ल्युकोमिया किंवा लिम्फोमा हे कर्करोग होण्याची शक्यता बढावते. लग्न समारंभामध्ये आपण विविध प्रकारचे जेवणासाठी किंवा चहा कॉफी यांच्यासाठी विविध प्रकारचे प्लेट्स किंवा मग वापरतो, तर त्या भांड्यामध्ये जे अन्नपदार्थ साठवले जाते ते अन्नपदार्थ परत गरम केले की जो थर्माकोलमध्ये आढळणारा स्टायरीन हा जो पदार्थ आहे तो पदार्थ त्या जेवणामध्ये मिसळला जातो आणि त्याचा मानवी आरोग्यावर खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. स्टायरीन हा जो पदार्थ आहे तो पदार्थ अतिशय संक्लिष्ट असा पदार्थ आहे ज्यापासून थर्माकोल तयार होतो. तर थर्माकोल हा जो आहे तो अविघटनशील पदार्थ आहे. थर्माकोल निसर्गामध्ये वर्षानुवर्षे तसाच राहतो, त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे आपण काय करतो तर थर्माकोल जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण हा अतिशय घातक उपाय आहे. जर थर्माकोलला जाळल्या गेलं तर त्यातले जे विषारी वायू आहेत ते हवेमध्ये सोडल्या जातात आणि याचा पर्यावरणावर फार मोठा दुष्परिणाम होत असतो आणि त्या विषारी वायूंचा मानवी आरोग्यावर सुद्धा अपायकारक असा परिणाम होतो. जे लोक थर्माकोलच्या कारखान्यामध्ये काम करतात त्यांना त्वचा, डोळे, पचन संस्था, श्वसन संस्था या संबंधीचे आजार बळावण्याची शक्यता असते. तसेच ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना गर्भपाताचा धोका संभवतो आणि द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचाचे रोग किंवा त्वचा भाजण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपण शक्यतोवर पर्यावरणाच्या आणि मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने थर्माकोलचा कमीत कमी उपयोग केलेलाच बघायला.